मूर्तिजापूर ते पिंजर लालपरी बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी पायपीट. ग्रामीण भागातील चित्र खाजगी वाहतूकदार झाले मालामाल. प्रवासी खाजगी वाहनातून प्रवाशांना कोंबून वाहतूक. मूर्तिजापूर ते पिंजर रोडवरील येणारी गावे विरहित. कानडी बाजार, धोत्रा शिंदे, मुखेड घोटा, मेझरराम, खेड कंजरा इत्यादी गावातील विद्यार्थ्यांना शालेय परीक्षेसाठी मूर्तिजापूर पिंजर येथे यावे लागते. गत एसटी महामंडळाचा चालक वाहकांचा काही महिन्यांपासून संप सुरू आहे, त्यामुळे एसटी बस फेऱ्या मार्गावर बंद असल्यामुळे यामध्ये सर्वात जास्त नुकसान विद्यार्थ्यांचे होते. मूर्तिजापूर तालुका, बार्शी टाकली तालुका, बरेच गावे या मार्गावर येत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागत आहे. बस फेऱ्या बंद असल्याने खाजगी वाहतूकदार गैरफायदा. खाजगी वाहनातून प्रवाशांना विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. खाजगी वाहनात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अवैध वाहतुकीमुळे मूर्तिजापूर ग्रामीण भागात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघातात काही जणांचे प्राणही गमवावे लागले. राज्य शासनाने कॉन्ट्रॅक्ट बेसवर चालकांना नियुक्त करण्यास सुरुवात केली, मात्र सध्या 10वी व 12वीच्या शालांत परीक्षेत बोर्डाच्या परीक्षा सुरू असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातील रस्त्याची चाळणी झाली असून रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे प्रशासनाने त्वरित दखल देऊन एसटी कर्मचाऱ्यांचा संप तोडगा काढून बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थी पालकवर्ग, समाजसेवक निखिल भाऊ कडू व ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी वर्ग, महिला वर्ग यांची एकमुखी मागणी आहे. नमस्कार. परिवहन महामंडळाची बस बरेच दिवसापासून बंद आहे संप असल्यामुळे. तरी आता परीक्षेचा काळ चालू आहे, 10वी 12वीचे पेपर चालू आहे, बाहेरगावून विद्यार्थी येत आहे, ते विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे. प्रायव्हेट गाड्याचा वापर करावा लागता आहे, कोणी जाणे येण्यासाठी ॲटो पाहत आहे, काही पाहत आहे, वेळेवर येत नाही, मिळत नाही आहे आणि पैदल पण येत आहेत बरेच विद्यार्थी. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने काही ना काही या विद्यार्थ्यांसाठी तरी पर्यायी योजना वापरावी आपली, किंवा काही ना काही बस चालू करावी, लवकरात लवकर याच्यावर तात्काळ निर्णय करावा ही आमची माहिती आहे. ही तुमची मागणी आहे? ही आमची मागणी आहे. 1986 साली 19 मार्चला इथं सदन यवतमाळ जिल्ह्यातल्या सदन शेतकरी साहेबरावजी कर्टे यांनी परिवारासहित आत्महत्या केली. ही राज्यातली पहिली शासनदत्तरी नोंदली आत्महत्या आहे. त्या आत्महत्येमुळे पूर्ण शेतकरी समाज भरपूर ढवळून निघालं होतं आणि त्या शेतकऱ्यांनी जेव्हा चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की शेतकरी जीवन जगणं कठीण झालं आहे म्हणून मी आत्महत्या करीत आहे. जे भारत हा देश शेतीप्रधान असून या देशातली 80% लोकं खेळत राहत असताना शेतकऱ्याचं शोषण होतं ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि कोणतंही सरकार येवो हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण अवलंबते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहे. आणि वाढती महागाई, शेतमाला नसलेला भाव, निसर्गाचा अनियमितपणा, शेतमालाला अजिबात भाव नाही, वाढती मजुरीचे दर, खताचे वाढलेले दर, फर्टिलायझरचे वाढलेले दर, औषधीचे वाढलेले दर, त्यामुळे शेतकरी पुरत भिजून निघालेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी हैराण झाले. अशा अवस्थेमध्ये ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था पूर्ण मोडकळीस आली आहे, त्याच्यामुळे ह्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या होत आहे. माझी सरकारला एवढीच विनंती आहे की शेतकरी म्हणून शेतकऱ्याला मोफत वीज, मोफत पाणी जर दिलं तर त्यामुळे निश्चितच त्याचा फार मोठा फायदा होईल आणि शेतकऱ्यांची जी अवस्था ही झाली याला कारणीभूत शासनाची बेजबाबदार धोरण आहे. दंडराज सपकाळ, झुमॉन न्यूज, अकोला.